41 बार नागपुर में इंडियन फार्मास्यूटिकल कांग्रेस के आयोजन का सम्मान मिला है। 72वीं इंडियन फार्मास्यूटिकल कांग्रेस का आयोजन 20 से 22 जनवरी 2023 तक इंडियन फार्मास्यूटिकल कांग्रेस एसोसिएशन और फार्मास्यूटिकल साइंस डिपार्टमेंट राष्ट्रीय संत तुकड़ोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय नागपुर के सहयोग से राष्ट्रीय संत तुकड़ोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय के अमरावती रोड स्थित जमुना लाल बजाज प्रशासनिक भवन के परिसर में किया जा रहा है। शुक्रवार 20 जनवरी को केंद्रीय सड़क परिवहन और राजमार्ग मंत्री नितिन गडकरी आईपीसी 2023 का उद्घाटन करेंगे और डॉ. अजीत सिंह चेयरमैन एसीजी कैप्सूल लिमिटेड डॉ. वेणुगोपाल सोमानी डीजीसीआई भारत सरकार भी उपस्थित रहेंगे। इंडियन फार्मास्यूटिकल कांग्रेस देश भर के फार्मा पेशेवरों का एक संगठन है और देश के सभी कोनों के पेशेवर स्वास्थ्य और विशेष रूप से फार्मेसी से संबंधित मुद्दों पर चर्चा करने के लिए एक साथ आते हैं। इस कांग्रेस के लिए फार्मा उद्योगों नियामक निकाय अनुसंधान एवं विकास संस्थानों फार्मा मशीनरी उद्योग एपीआई एक्सपीरियंस और रसायन उद्योग शिक्षक और देश विदेश के छात्रों लगभग 10,000 प्रतिनिधि एक साथ आ रहे हैं। फार्मास्यूटिकल कांग्रेस जी आयोजित करने देते ये तैयार नागपुर का खरोखर बहुमान है आणि 41 वर्षानंतर हा परत बहुमान नागपूरला भेटलेला आहे आणि यानिमित्त बरेचसे विविध प्रकारचे उपक्रम आपण हाती घेतले। त्यातला एक सीईओ कॉन्क्लेव्ह आहे ज्यात जवळपास 25 ते 30 कंपन्यांचे मोठमोठ्या नावाजलेल्या ख्यातनाम कंपन्यांचे सीईओ देणार आहेत जेणेकरून ते त्यांचं विजन 2030 फार्मा इंडस्ट्रीबद्दल त्याच्यावरचे त्या व्यतिरिक्त एच आर कॉन्क्लेव्ह आहे ज्यामधून जवळपास 30 फार्मा कंपनीचे एच आर सीईओ वगैरे येतील आणि जे विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट करतात नक्कीच हा एक चांगला योग राहणार आहे। त्या व्यतिरिक्त अराउंड 95 सायंटिफिक सेशन्स वेगवेगळ्या सायंटिफिक एरियावर आपण आयोजित केलेले आहेत ज्याच्यातून विद्यार्थ्यांना फार्मसी प्रोफेशनमध्ये फ्युचरमध्ये होणारे बदल आणि त्या हिशोबाने नवीन जे एरियाज आहेत ते एक्सप्लोअर करण्याचा एक चांगला चान्स भेटणार आहे। या व्यतिरिक्त या आय पी सीमध्ये प्रथमतःच 10,000 डेलिगेट्स एवढे मोठ्या प्रमाणात आपल्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देश विदेशातून भेटलेला आहे। जवळपास 150 फॉरेन डेलिगेट्स आपल्या आय पी सीमध्ये नागपुरात येणार आहे आणि हा एक फार मोठा चान्स आहे नागपूरला आपल्याला एक इंटरनॅशनल लेवलवर प्रमोट करण्याचा जेणेकरून नागपूरमध्ये आपण भविष्यात कधी फार्मा हब म्हणून एक आयडेंटिटी क्रिएट करू शकतो आणि त्या हिशोबानेच आपण मिहानला एक चांगली अपॉर्च्युनिटी दिली आहे। मिहानचे लोकसुद्धा ते त्यांचा स्टॉल त्या एक्झिबिशनमध्ये लावणार आहे। या एक्सपोचं एक महत्त्वाचं म्हणजे सांगण्यात आहे की पहिल्यांदाच या नागपूरच्या फार्मा एक्सपोमध्ये मेडिकल डिव्हायसेसचे 30 स्टॉल राहणार आहे आणि मेडिकल डिव्हायसेस हा नवीन एरिया आपल्याला कोविडनंतरच माहीत झाला तर यामध्ये विद्यार्थ्यांना बऱ्याचशा अपॉर्च्युनिटीज आहेत। त्याच्या हिशोबाने आपण मेडिकल डिव्हायसेस जवळपास 30 स्टॉल आणि असे सर्व मिळून आपल्याकडे 200 स्टॉल राहणार आहेत तर हा एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे आणि या दृष्टीने आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि नागपूरला एका इंटरनॅशनल लेवलवर पोहोचवण्याचा एक फार चांगला मान आहे। या व्यतिरिक्त आपण कल्चरलच्या हिशोबाने 2 कल्चरल नाईट्ससुद्धा केले जेणेकरून येणाऱ्या लोकांचं मनोरंजन व्हायला पाहिजे आणि त्या हिशोबाने जावेद अलींचा प्रोग्राम 20 तारखेला आयोजित करण्यात आला आहे व 21 तारखेला नितीन मुकेश यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। गौरवास्पद बाब आहे की याचं अध्यक्षपद हे नागपूर डिपार्टमेंट युनिव्हर्सिटी कॅम्पस फार्मसी डिपार्टमेंटचे एल्युमनी आणि जे सध्या डीसीजी कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया आहे डॉक्टर वेणुगोपाल सोमानी हे या कॉन्फरन्सचे अध्यक्षपद पोहोचवणार आहे आणि या कॉन्फरन्सची जी थीम आहे ती ऍक्सेस टू क्वालिटी अँड अफोर्डेबल मेडिकल प्रॉडक्ट्स ही असणार आहे आणि कार्यक्रमाचं उद्घाटन आपले सर्वांचे लाडके नेते श्री नितीनजी गडकरी करणार आहेत। याबद्दल आणखी मराठीत माहिती तुम्हाला प्रोफेसर रिटनकर देतील। गुणवत्तापूर्ण आणि परवडणारी वैद्यकीय उत्पादने म्हणजे नुसतंच औषधी नाही तर पूर्ण जे हेल्थ रिलेटेड उत्पादन आहे त्या सर्वांच्या संदर्भामध्ये एक असं सामाजिक भान घेऊन ही थीम ठेवण्यात आलेली आहे। येणाऱ्या वर्षांमध्ये भारत हा या फील्डमध्ये विश्वगुरू व्हावा आणि आपली स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भरता ही पूर्णपणे भारतीय असावी अशी भावना आपल्या सगळ्यांची आहे कारण मागच्या कोविडच्या याच्यामध्ये ज्या पद्धतीने भारताने देशालाच नाही तर पूर्ण विश्वाला नेतृत्व दिलं आणि फॉर्म्युलेशन्सच्या याच्यामध्ये जगामध्ये इंडिया इज द फार्मसी ऑफ द वर्ल्ड असं संबोधण्यात आलं आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यांकडनं कसं ॲप्रिशिएशन आलं। परंतु कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोळ के साथ अभिषेक पानसी बीसीएन न्यूज नागपूर।